कलर्स मराठीची मालिका जीव झाला वेळापिसामध्ये शिवाला आता सिद्धीला खुश करायचं आहे. त्यासाठी तो सिद्धीसाठी एक साडी विकत घेतो, पण ही साडी तो सिद्धीला देणार कसा. मग तो आपली लहान बहीण सोनलची यासाठी मदत घेतो. शिवा सोनलला सांगतो की हे गिफ्ट सिद्धीला देऊन दे. शिवामध्ये झालेला बदल पाहून सोनल खूप खुश होते आणि त्याला चिडवायला लागते. सोनल गिफ्ट घेऊन जाते, पण शिवा आणि सिद्धीच्या नकळत ती गिफ्ट वरती लिहिते की प्रिय त्यासनी तुमच्या ह्यांच्याकडून. सिद्धी जेव्हा गिफ्ट पाहते तेव्हा तिला खूप राग येतो. ती शिवाला स्पष्ट सांगते की मी तुझी प्रिय नाही. शिवा रागानं सोनलला ओरडतो की तिनं असं का केलं. ही तक्रार शिवाच्या वडिलांपर्यंत जाते. शिवा आणि सिद्धीच्या या भांडणाकडे ते दुर्लक्ष करतात आणि सिद्धीला समजवतात की आता पुढे तरी तुम्ही एकमेकांशी प्रेमाने वागा. शिवानं दिलेली भेट सिद्धी स्वीकारेल का? दोघांमधील दुरावा पिटेल का? या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी सबस्क्राइब करा टेली रिपोर्टर मराठी, आणि हो कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.